चंद्रपूरमधनं एक काँग्रेसच्या उमेदवारी संदर्भातली मोठी अपडेट आहे. प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी मिळते असं सूत्रांचं म्हणणं आहे. प्रतिभा धानोरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विजय वडेट्टीवार आणि शिवानी वडेट्टीवार यांचं नाव चर्चेत होतं, मात्र प्रतिभा धानोरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. तुषार कोहळे आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी. तुषार, प्रतिभा धानोरकरांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं सूत्रांकडनं समजते, नेमकी गणितं काय असतील आता चंद्रपूरमधली, आणि वडेट्टीवारांची देखील नावं चर्चेमध्ये होती, त्याचं काय? अश्विन, निश्चित थोड्या वेळाआधी दिल्लीमध्ये एक बैठक झाली, त्या बैठकीमध्ये प्रतिभा धानोरकर यांचं नाव निश्चित करण्यात आलेलं आहे. आता त्या चंद्रपूर लोकसभेमध्ये काँग्रेसच्या उमेदवार असणार आहे. विजय वडेट्टीवार यांनी पक्षासाठी त्या मतदारसंघामध्ये मैदानात उतरावं अशी पक्षश्रेष्ठीची इच्छा होती. मात्र विजय वडेट्टीवार हे त्यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार यांच्यासाठी प्रयत्न करत होते, तेव्हा पक्षाच्या नेत्यांनी त्यांना सांगितलं की आम्ही शिवानी वडेट्टीवार याचा विचार करू शकत नाही, कारण की जे काही सर्वे आणि जे काही अहवाल आले त्यामध्ये तुमचं नाव आघाडीवर आहे, मग त्यामुळे पक्षाची इच्छा आहे की तुम्ही तिथे मैदानामध्ये उतरावं. मात्र विजय वडेट्टीवार यांना असं म्हणणं होतं की कुठेतरी मी एक ओबीसी चेहरा आहे महाराष्ट्रामधला आणि मी फक्त एका मतदारसंघामध्ये अडकून राहणं हे योग्य होणार नाही, त्यामुळे जर का पक्षाला खरंच माझा वापर करून घ्यायचा असेल तर कुठेतरी मला मोकळीच द्यावी आणि माझ्या मुलीला तिकीट द्यावी. मात्र त्यांचा जो त्यांची जी मागणी होती ती पक्षाने फेटाळून लावली आणि त्यांना वेळ देण्यात आला होता की तुम्ही या वेळेपर्यंत एक डेडलाईन दिली देण्यात आली होती, त्या डेडलाईनपर्यंत तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा नाही तर मग आम्ही प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देऊ. विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट नकार दिला, त्यानंतर मग आता प्रतिभा धानोरकर यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे. जर का आपण चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा विचार करायचा झालं तर प्रतिभा धानोरकर या धनुष कुणबी समाजामधनं येतात आणि एक धनुष कुणबी समाजाची मोठी होट बँक चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये आहे, त्यामुळे आता भाजपसाठी देखील निश्चितच अडचणीचा विषय राहू शकतो. कारण की आपण बघितलं की भाजपतर्फे सुधीर मुनगंटीवार हे तिथे उमेदवार आहे, ते कुमटी समाजातून येतात. विजय वडेट्टीवार जरी हे ओबीसी चेहरा असले तरी ते गांडली समाजामधनं येत होते, त्यामुळे दोन्ही नेते हे त्या मतदारसंघामध्ये अल्पसंख्यक असल्यामुळे एक मोठी तगडी फाईट झाली असती असं देखील सर्वांना वाटत होतं. मात्र आता प्रतिभा धानोरकर या मैदानात उतरल्यामुळे कुठेतरी धनुष कुणबी समाज हा एकतर्फी लागेल असं बोललं जात आहे. मात्र भाजपचं पक्ष नेतृत्व, भाजपचं पक्ष संघटन आणि सुधीर मुनगंटीवार यांचा मागच्या काही 2 वर्षांमध्ये संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये असलेला जनसंपर्क यामुळे भाजपला पूर्ण विश्वास आहे की चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचा विजय होईल. मात्र राजकीय जाणकार म्हणतात की हे इतकं सोपं राहणार नाही, कारण की 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राला एकमेव जागा जी मिळाली होती, काँग्रेस महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला जी एकमेव जागा मिळाली ती चंद्रपूरची होती. बाळू धानोरकर चंद्रपूरमधनं निवडून आले होते, त्याचं प्रमुख कारण होतं की ते धनुष कुंभी समाजातले होते आणि तिथे एक मोठी होड बँक असल्यामुळे त्याचा फायदा तिथे कुठेतरी झाला होता, त्यामुळे यावेळेस देखील तेच रिपीट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र भाजपचं जे पक्ष संघटन आहे त्या जोरावर कुठेतरी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा या जोरावर कुठेतरी भाजप ही निवडणूक जिंकेल असा दावा करत आहे. तुषार, धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.